नागपूरला गेलो मला लाज वाटली। मी तिथे गेल्यानंतर मला अनेक पत्रकार तिकडे दिसले भेटले म्हटलं काय सध्या काय चालू आहे नाही या मंत्र्याकडे असतो दुसरा भेटला नाही या मंत्र्याकडे असतो या मंत्र्यांकडे कामाला लागलेत पत्रकार। मला अजूनही आठवतं एक साधारणपणे 20-25 वर्षापूर्वी काही पत्रकार मोजके पत्रकार लपून छपून तरी करायचे आता उघडपणे करायला लागले आणि त्याचं त्यांना काही वाटत नाही। मग ज्या वेळेला आमच्या पत्रकार परिषदा ज्या वेळेला होतात आणि त्यावेळेला लेबल लावलेली असे काही पत्रकार आमच्या समोर येऊन ज्याला पत्र आम्हाला प्रश्न विचारतात आम्ही काय उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे आपली। मला असं वाटतं पुढचा परिसंवाद हा पत्रकारितेमध्ये जे घुसलेले लोक असे यांना सुधारता कसं येईल ह्याचा पण विचार केला पाहिजे।